मत पुणे। तिकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी मिळताच त्यांच्या विरोधात काही उमेदवार उतरणार असंही वाटू लागलं आणि जोरदार प्रचार सुरू झाला। तसंच प्रचार सुरू झाला बाहेरचा उमेदवार आहे म्हणून। त्यामुळे व्यथित झालेल्या चंद्रकांत पाटील यांनी आपण कसे पुणे करोत हे सिद्ध करण्याचा जणू चंगच बांधला आहे। पाहूया चंद्रकांत दादा पाटील यांचं पुणे कनेक्शन नेमकं काय आहे। विरोधक म्हणतात चंद्रकांत दादा हे तर उपरे उमेदवार, तर चंद्रकांत दादा म्हणतात मी पक्का पुणेकर। दादांचं नेमकं पुणे कनेक्शन आहे तरी काय? कोथरूड मधून विद्यमान आमदार मेधा कुलकर्णी यांना डावलून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी मिळताच त्यांच्या विरोधात अतिशय खालच्या स्तरावरचा विषारी प्रचार सुरू झालाय। कुणी म्हणतंय ते पुणेकरच नाहीत, तर कुणी म्हणतंय ब्राह्मण बहुल मतदारसंघात दादांचं काय काम। अशा या विषारी प्रचारामुळे व्यथित झालेल्या चंद्रकांत दादांनी आपणच कसे पुणेकर आहोत हे ठासवून सांगितलंय। त्यासाठी त्यांनी अभाविप संघटनेत काम करताना पासूनचे सगळे जुने संदर्भ दिले। मी 1982 साली विद्यार्थी परिषदेच्या कामासाठी घर सोडलं होतं आणि महाराष्ट्र प्रांताचा संघटन मंत्री झालो। 82 ते 95-13 वर्ष माझ्याकडे महाराष्ट्र प्रदेश संघटन मंत्री म्हणून काम होतं। ज्या काळामध्ये या 13 वर्षामध्ये किमान 130 वेळा मी पुण्यात आलो। पुण्यामधल्या गल्ल्या गल्ल्यांमध्ये प्रवास केला, हजारो लाखोच्या संख्येने विद्यार्थ्यांना विद्यार्थी परिषदेशी जोडलं। एवढंच नाही तर सध्या देखील मी पुणे पदवीधर मतदारसंघाचा आमदार असल्याचंही चंद्रकांत दादांनी आवर्जून सांगितलंय। पुणे मला नवीन नाही, गेली 12 वर्ष मी पुणे पदवीधर आमदार, की ज्या पुणे पदवीधर आमदार मतदारसंघाचं केंद्र पुणे आहे। पुण्यानेच मला खूप भरभरून मतं देऊन पुणे पदवीधरचा आमदार केला। गेली 6 महिने मी पुणे जिल्ह्याचं पालकमंत्री आहे, आणि त्यामुळे असा प्रचार करणं की मी पुण्याच्या बाहेरचा आहे चुकीचं आहे, अशा प्रकारचा शहरवाद जातीयवाद याच्यातून देशाचं भलं होणार नाही। एवढं सांगूनही पुणेकर आपलं मानायला तयार नाहीत म्हटल्यावर मग चंद्रकांत दादांनी चक्क आपली सासूरवाडीही जगजाहीर करून टाकली आहे। मी पुण्याचा जावई पण आहे। माझी बायको अंजली दत्तात्रय खरे ही पुण्याची राहणारी आहे। तिचा मावस भाऊ हा पुण्यामध्येच बिबेवाडीला राहतो। प्रकाश सेवेकरी, सेवेकरी खरे असोसिएट्स नावाने त्यांची कॉस्ट ऑडिट मधली खूप मोठी फर्म आहे। अंजलीचे सगळे नातेवाईक पुण्यामध्ये राहतात। आता चंद्रकांत दादा पुणेकरांचे जावईच निघाले म्हटल्यावर तरी पुणेकरांनी त्यांना आपलं मानायला काहीच हरकत नसावी, कारण जावयांचा आमदार हट्ट तर पुरवलाच पाहिजे ना। आशा करूयात आता तरी कोथरूडकर त्यांना आपलं मानतील आणि विधानसभेत भरभरून मतदान करतील। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत। तिकडे युती करताना भारतीय जनता पक्षानं शिवसेनेला पुणे, नाशिक, नागपूर आणि नवी मुंबई या महाराष्ट्रातल्या 4 प्रमुख शहरात एकही जागा सोडलेली नाही। या चारही शहरांमध्ये म्हणूनच शिवसैनिकांमध्ये तीव्र संताप आहे। अनेकांनी तर आत्तापासूनच बंडखोरीचं निशाण फडकवलं आहे। पाहूयात आमचा एक विशेष रिपोर्ट। युतीचं जागा वाटप जाहीर होताच पुणे, नाशिक 4 शिवसैनिकांमध्ये भाजप विरोधात संतापाची लाट उसळली आहे। कारण या राज्यातल्या 4 प्रमुख शहरांमध्ये भाजपनं शिवसेनेला एकही जागा सोडलेली नाही। पाहुयात सेनेला एकही जागा न सुटलेली नेमकी शहरं कुठली आहेत। पुण्यात शिवसेनेला 0, भाजपला 8, नाशिकमध्ये शिवसेनेला 0, भाजपला 6, नागपूरमध्ये भाजपला 2, शिवसेनेला 0, नवी मुंबईत शिवसेनेला 0, भाजपला 2। गेल्या निवडणुकीत मोदी लाटेवर स्वार होत या शहरांमधून भाजपचे आमदार निवडून आले असले तरी तिथं शिवसेनेची आजही बऱ्यापैकी ताकद आहे। म्हणूनच पुण्यामधले सगळे शिवसैनिक मातोश्रीवर नाराजी व्यक्त करायला आले। आज शिवसैनिक एवढा पेटलाय की आज प्रत्येक शिवसैनिक प्रत्येक मतदारसंघामध्ये बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत, आणि आमची तर त्यांना शांत करायला कोणी करू शकत नाही एवढ्या वरच्या लेवलपर्यंत शिवसैनिक पेटलेला आहे। कसब्यात विशाल धनवडे यांनी प्रचाराचा नारळ फोडून परस्पर सेनेचा प्रचारही सुरू केलाय। शिवसेना पक्षाची मागील 6 महिन्यापासून भूमिका ऐकत होती की शहरामध्ये किमान
शिवसेनेला 2 ते 3 मतदारसंघ मिळावेत. आज जर युती धर्म पाळायचा असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेला जर जागा मिळणार नसेल आणि शिवसेनेला भविष्यामध्ये स्वतःचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्या ठिकाणी शिवसेनेला काही जागा लढवाव्याच लागतील. याकरता आम्ही कसबा मतदारसंघातून मी जसं मागच्या आठवड्यामध्ये आम्ही प्रचाराचा नारळ वाढवला आणि प्रचाराला सुरुवात केली. नाशिकमध्येही शिवसैनिकांनी बंडखोरीचं निशाण फडकावलंय. पश्चिम नाशिकमधून सेना गटनेते विलास शिंदे भाजपच्या विरोधात लढणार आहेत. आम्हाला हा मतदारसंघ शिवसेनेला सुटावा अशी आम्ही रास्त मागणी केली होती. याचं कारण असं आहे का हा मतदारसंघ शिवसेनेचा आहे आणि हा मतदारसंघ आज शहरामध्ये तिन्ही शिवसेनेचे मतदार आहे, तिन्ही आमदार या भाजपचे आहेत. मग या ठिकाणी शिवसेना आपल्याला नेमकी ठेवायची का नाही ठेवायची? या ठिकाणी जरी युती करताना साहेबांना काही त्या ठिकाणी बंधन आले असतील किंवा काही नियम आढळ आले असतील, परंतु शिवसैनिक आहे. शिवसैनिक कुठलाही बंधन आढळ येऊ शकत नाही आणि कोणी थांबू शकत नाही आणि येणारा काळ हा ठरवेल. हा ह्या भागातला पश्चिम नाशिक विधानसभा मतदारसंघाचा आमदार हा शिवसैनिकच असेल. इकडे नागपूर आणि नवी मुंबईतही सेना इच्छुकांनी बंडखोरीचं निशाण फडकावलंय. थोडक्यात काय तर या 4 प्रमुख शहरांमधली शिवसैनिकांची बंडखोरी युतीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. अशातच येत्या 2 वर्षात या शहरांमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होत असल्यानं आता जर सेना लढली नाही तर तिथलं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं. म्हणून अशा बंडखोरांवर कारवाई करताना उद्धव ठाकरेंनाही 10 वेळा विचार करावा लागणार आहे. ब्युरो रिपोर्ट.